फर्स्ट टाइम इन इंडियन हिस्ट्री ऑफ बँकिंग ही माहिती पब्लिक कोणाला तरी मिळाली. काही मुठभर सजग नागरिकच या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढत असतात, त्यापैकी एक म्हणजे माननीय श्री विवेक वेलिंगकरजी, जे सजग नागरिक मंचातर्फे अनेक गोष्टी बाबी पुढे आणून लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचाच एक भाग या आजच्या त्यांनी या व्याख्यानात सांगितला. पहिल्यांदा सुरुवात केली निसर्ग सेवकची स्थापना झाल्यापासून आणि ते फाउंडर मेंबरच आहेत तेव्हापासून ते काम करत आहेत आणि आजतक ते हे काम त्यांचं चालूच आहे आमच्याबरोबर. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे की नागरिकांना जे माहिती नाही आहे त्या गोष्टी माहिती करून द्यायच्या आणि कायदे म्हणा नियम म्हणा किंवा आपल्याला वेगवेगळ्या संस्थांचे माहिती नसतात त्याबद्दल माहिती करून देऊन लोकांना सजग करण्याचं महत्त्वाचं काम ते करतात. त्यांच्या महिन्याच्या पहिल्या रविवारी IMDR नेहमी व्याख्यान असतं आणि त्याची सगळी जाहिरात वगैरे आपल्या पेपरमध्ये येत असते. कधीही तुम्ही पहिल्या रविवारी तिकडे जा, तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरती तज्ज्ञ लोकांची व्याख्यानं ऐकायला मिळतील आणि मुख्य म्हणजे माहिती दिली. आपल्याला खूप गोष्टी माहिती नसतात, तिथे गेलं की आपल्याला कटारीच आहे मला माहितीच नव्हतं. माझ्या सर्व आमदार खासदार बंधू यांना नमस्कार. मी आपल्याला आमदार खासदार म्हणतो ते विनोद करण्यासाठी नाही. तर ज्या दिवशीपासून या देशामध्ये माहितीचा अधिकार कायदा 2005 हा कायदा अस्तित्वात आला त्या दिवशीपासून तुम्हाला मला सगळ्यांना आमदार खासदारचं स्टेटस प्राप्त झाले. कारण तोपर्यंत जी माहिती फक्त विधानसभेत किंवा पार्लमेंटमध्येच मिळत होती ती प्रत्येक माहिती आता प्रत्येक सामान्य माणसाला मिळायला लागली आणि त्या अर्थाने आपण सगळेच जण आमदार खासदाराच्या स्टेटसला पोचलेलो. सुरुवात करण्याआधी थोडीशी तुमची माफी मागणार आहे, ती का मागितली शेवटी सांगणार आहे. आता मी तुम्हाला काही फक्त ह्या माहिती अधिकाराचा वापर करून मी काही गोष्टी ज्या केल्या ज्या समाज माध्यम तुमच्यापर्यंत कधीच पोहोचवणार नाही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. साधारण 2020 गोष्ट आहे, कोरोनाच्या आधीची थोडीशी. रिझर्व्ह बँकेचा एक न्यूज आयटम पब्लिश झाला आणि त्याच्यावरनं हल्ला गुल्ला पार्लमेंट पर्यंत झाला. रिझर्व्ह बँकेने असं डिक्लेअर केलं की आपल्या नॅशनलाइज बँकांनी 60,000 कोटी रुपयांची कर्ज ही राईट ऑफ केली त्या वर्षी. मग पार्लमेंटमध्ये दंगा झाला, विरोधी पक्ष म्हणायला लागले की तुम्ही तुमच्या मित्रांची कर्ज माफ करता. सरकार म्हणलं मूर्ख आहात तुम्ही, राईट ऑफ इज नॉट वेव ऑफ, राईट ऑफ म्हणजे फक्त बुक ऍडजस्टमेंट आहे, वसुली सुरूच राहते, त्यामुळे हे वेविंग ऑफ नाही. आणि आमचे वेगवेगळे आम्ही कठोर कायदे केलेत त्यामुळे यांना कोणाला आम्ही सोडणार नाही, कोणाची गय केली जाणार नाही, स्टँडर्ड वाक्य आपली पार्लमेंटमध्ये म्हणायची. पण आकडे कुणीच बोले नाही. एक 15 दिवस झाले, मग आपल्याकडे कुठलंही प्रकरण 15 टिकत नाही, त्यामुळे 15 दिवसानंतर ते डायडाऊन झालं, नवीन काहीतरी आलं की पहिलं संपतं. पण मी म्हणलं असं नाही ना, आपण बघूया तर खरं आकडे काय बोलतात. मग मी सगळ्यात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांना एक माहिती अधिकारात अर्ज केला की तुम्ही गेल्या 8 वर्षामध्ये 100 कोटीच्या वर ज्यांची लोन्स होती आणि जी वसूल होत नव्हती अशी किती कर्ज ही राईट ऑफ केली आणि मग त्यातली किती तुम्ही वसूल करू शकलात सबसिक्वेंटली, त्या सगळ्यांची नावं द्या. किती कर्ज त्याचं राईट ऑफ केलं ते सांगा आणि किती वसूल झालं ते सांगा असं माहिती अधिकारात त्यांना मी अर्ज केला. त्यांनी मला उत्तर दिलं की ही माहिती खूप मोठी आहे, त्यामुळे ही गोळा करायला आम्हाला फार वेळ लागेल, त्यामुळे ही आम्ही अशी काही तुम्हाला देऊ शकत नाही. आता त्याला माहिती अधिकारात मार्ग म्हणजे पहिला अपील, दुसरा अपील, हे सगळं आहे, मी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. पण माझं थोडस नशीब चांगलं असं की ते वर्ष असं होतं की जेव्हा कोरोनाचं संकट आलं आणि सगळ्यांचं बाहेर जाणं बंद झालं आणि फर्स्ट टाइम सगळ्यांच्या एजीएम्स ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग जे ऑनलाईन व्हायला लागले. स्टेट बँकेचा मी एक छोटासा शेअर होल्डर आहे. समवेअर इन June 2020 मला स्टेट बँकेकडनं एक ईमेल आला की आम्ही जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये
स्टेट बँकेची एजीएम ठेवली आहे आणि तुम्ही असंख्य मालकांपैकी एक मालक असल्यामुळे तुम्हाला ते एजीएमला जर हजर राहायचं असेल तर आम्ही लिंक पाठवतो, त्याच्यावर क्लिक करा. तुम्हाला जर काही प्रश्न पाठवायचे असतील आम्हाला तर ते प्रश्न पाठवा. आणि तिसरं, तुम्हाला ते एजीएममध्ये बोलायचं असेल तर तुम्ही तेही आम्हाला आमच्या या लिंकवर क्लिक करून कळवा. 3 आठवड्या अगोदर हे सगळं आल्याबरोबर मी पहिले हेच प्रश्न उचलले, त्यांच्या कंपनी सेक्रेटरी ऑफिसला ढकलून दिले एजीएमसाठी म्हणून. जवळपास 20 दिवस काहीच झालं नाही. एजीएमच्या आदल्या दिवशी मला फोन आला स्टेट बँकेच्या हेड ऑफिस बद्दल की अहो तुम्ही उद्या खरंच बोलणार आहे का एजीएममध्ये? म्हणणं बोलणार आहे का म्हणजे काय? मी काय याला म्हणून नाव दिलंय का? मला बोलायचं आहे म्हणलं. पण मी हेच बोलणार आहे की तुम्ही काही माहितीच देत नाही तर मी बोलू तरी का? असंच मी बोलणार आहे. काय झालं माहिती? पण 11 वाजता सकाळी एजीएम होती, 9 वाजता मला त्यांच्याकडनं ईमेल आला आणि त्यांनी माहिती पाठवली. फर्स्ट टाइम इन इंडियन हिस्ट्री ऑफ बँकिंग ही माहिती पब्लिक कोणाला तरी मिळाली. आणि ती काय होती? आणि ती थोडं स्वर्ण मोठं करा. त्यांनी मला असं सांगितलं, लिस्ट ऑफ लोन टेकर्स नेम्स हुज लोन्स अबव 100 crores आर टेक्निकल रिटर्न ऑफ ड्यूरिंग ईच फायनान्शियल इयर सिन्स 11/12 ते 19/20 फॉर ईच ऑफ दिस लोन अकाउंट हाऊ मच रिकवरी वॉज मेड टिल 31 मार्च 2020 इवन दो दे वेर टेक्निकली रिटर्न ऑफ फ्रॉम द बुक्स. याचं त्यांनी उत्तर दिलं खाली खाली या. त्यांनी याचं उत्तर नाही दिलं. उत्तर बघा काय दिले. त्यांनी 7 वर्षाचे आकडे दिले आणि 7 वर्षात मिळून त्यांनी फक्त 1,23,432 कोटी रुपये एवढी लोन 100 कोटीच्या वरच्याच सांगते मी, लहान लोकांचं बोलतच नाही. 1,23,432 कोटी रुपयांची लोन राईट ऑफ केली. पण राईट ऑफ इज नॉट वे ऑफ, वसुली सुरूच राहिली. किती झाली वसुली? तो आकडा आहे 8.96% म्हणजे राईट ऑफ इज नॉट वे ऑफ हे किती खरं हे शोधायला लागेल खाली. आणि फर्स्ट टाइम नावं पण पब्लिश झाली. आता यातली अनेक नावं तुम्हाला आम्हाला कोण माहिती हो? तुम्हाला आम्हाला किंगफिशरवाला माहिती. सगळ्यांना मल्ल्या 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 पळून गेला, हे झालं ते झालं, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या वरचं एक नाव आहे एस एफ. किती झाली वसुली 7 वर्षात? 0 रुपये. 1 रुपया सुद्धा वसूल झाला नाही 944 पैकी. म्हणजे काय अर्थ झाला? राईट ऑफ इज नथिंग बट पे ऑफ. या खाली असे 226 चोर आहेत, आपल्याला फक्त 6 माहिती आहेत. नाही का तो चौकसीन, तो नीरव मोदी, मल्ल्यान, अशी 6-7 नावं नाही आपल्याला माहिती. पण ही अशी 226 नावं आहेत की ज्यांची लोन 100 कोटीच्या वरची स्टेट बँकेने राईट ऑफ केली टू द ट्यून ऑफ 1,23,632 crores. ओके, आता ही माहिती त्या दिवशी मला मिळाली. पण त्यांनी एक काळजी घेतली की मला त्यांनी त्या एजीएममध्ये बोलण्याची संधीच दिली नाही. 1 वाजता एजीएमचं दुकान बंद कर आणि मग कोणाचं काय राहिलं असेल तर त्यांनी आम्हाला कळवा, आम्ही त्यांना ती उत्तर पाठवू. मी सगळी माहिती मीडियाला शेअर केली आणि दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात सगळ्या जवळपास ऑल इन्क्लुडिंग इंग्लिश मीडिया डाव्या तर स्टेट बँकेच्या एजीएमची माहिती आणि उजव्या तर ही सगळी माहिती पब्लिश झाली शेजारी शेजारी. परिणाम काय झाला आपल्याला कदाचित वाटलं असेल, तुझा परिणाम म्हणजे एसबीआय जोमानी कामात लागला असेल वसुलीच्या. असं नाहीच परिणाम झाला त्याचा. त्याचा परिणाम असा झाला की ज्या कंपनी सेक्रेटरी आणि व्हाईस प्रेसिडेंट ऑफ एसबीआय, नावही सांगतो अभ्यंकर नाव होतं त्याचं, यांनी ही माहिती मला ऑफिशियली दिली एजीएमची माहिती म्हणून, त्याने महिन्याभरात राजीनामा दिला म्हणे. म्हणजे त्याला राजीनामा दिला का हाकलून दिला याचा विचार आपण करू शकता. म्हणजे पारदर्शकतेची किंमत काय प्रमाणात मोजायला लागते त्याचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं. हे सगळ्या चोरांची माहिती त्याच्यानंतर परत कधीच दिली गेली नाही.
मी दरवर्षी मागत राहिलो, त्यानंतर कधीच दिले नाही, यांनीच नाही तर कुठल्याच बँकेने दिले. एवढंच नाही तर आता सरकार पार्लमेंटला पण ही नावं देत नाही. ते म्हणले त्यांच्या काय गोपनीयतेचा भंग होईल, त्यांची आबरू झाली, ह्यांची आबरू. इथे रोज आपण वर्तमानपत्रात पानं पानं जाहिराती बघतोय, 1 कोटीचा फ्लॅट, 80 लाखाचं लोन, त्या लोन फेडू शकत नाही, त्याचं नाव पत्ता गॅरंटरचं नाव पत्त्यासकट एवढी पब्लिक नोटीस सगळ्या बँका छापतायत की याचं घर आम्ही लिलावाला काढले, कोणाला घ्यायचं त्यांनी या पब्लिश. पार्लमेंटला पण मिळत नाही ही वस्तुस्थिती. मग त्याच्यानंतर मी म्हणलं की आता माझ्याकडे काही सगळ्या बँकांचे शेअर नाहीत ना, मी म्हणलं आता काय करायचं, आता आरटीआय सुरुवात केली, कारण आपल्याकडे फक्त 11 नॅशनलाइज बँक आहेत, एका मागून एक सुरुवात केली. आयओबी माहिती आहे तुम्हाला, इंडियन ओव्हरसीज बँक, त्यांनी मला असं अफलातून उत्तर दिलं, तीच माहिती मागितली, माहिती फरक काय नाही, 100 कोटीच्या वरचे कोण आहेत काय ती सगळी माहिती. त्याने मला उत्तर असं दिलं, इन्फॉर्मेशन सॉर्ट फॉर इज नॉट रेडीली अवेलेबल, कलिंग आउट ऑफ सच इन्फॉर्मेशन विल डिस्प्रोपोर्शनली डायवर्ट द रिसोर्सेस ऑफ बँक अँड अफेक्ट नॉर्मल वर्किंग ऑफ बँक. सीपीआयओ कॅन प्रोव्हाइड ओनली दॅट इन्फॉर्मेशन विच इज अवेलेबल अँड एक्झिस्टिंग विथ पब्लिक अथॉरिटी. म्हणजे त्यांचं म्हणणं ही इन्फॉर्मेशन अवेलेबल पण नाही आणि एक्झिस्टिंग पण नाही, आणि ही देण्याकरता आमच्या बँकेचं सर्व काम बंद पडून आम्हाला ही द्यावी लागेल. आणि मग त्यांनी एका सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमधलं एक ऑब्झर्वेशन करून त्याच्यात घालून जसं काही सुप्रीम कोर्टाचा तर निकाल आहे अशा थाटात टाकलं. ऍक्च्युअली जी केस आहे सेंट्रल बोर्ड म्हणजे सीबीएसई वर्सेस आदित्य बंदोपाध्याय, ही केस आरटीआयच्या फॉर्ममध्ये आहे. दिस इज द फर्स्ट टाइम बिकॉज ऑफ दिस केस नॉट ओनली सीबीएसई, सगळ्या युनिव्हर्सिटीजपासून सगळ्यांना विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकांच्या झेरॉक्स कॉपी देणं बंधनकारक झालं. ती ही केस त्यातलं एका पॅरामधली 4 वाक्य त्यांनी अशी हळूच बाजूला काढली आणि ठोकली. इथं काय लिहिलंय, नेशन डज नॉट वॉन्ट अ सिनॅरिओ वेअर 75% ऑफ द स्टाफ ऑफ पब्लिक अथॉरिटीज स्पेंड 75% ऑफ देअर टाइम इन कलेक्टिंग अँड फर्निशिंग इन्फॉर्मेशन टू ऍप्लिकंट्स इन्स्टेड ऑफ डिस्चार्जिंग देअर रेग्युलर ड्युटीज. द थ्रेट ऑफ पेनल्टीज अंडर द आरटीआय ऍक्ट and the pressure of the authorities under the RTA Act should not lead to employees of a public authorities prioritizing information furnishing at the cost of their normal and regular duties. पण त्यांचं म्हणणं ही जी काही माहिती मागतोय ती द्यायला 75% स्टाफ बँकेचा 75% वेळ कामाला लावायला लागेल. अशा प्रकारचं उत्तर, इतकं घाणेरडं उत्तर बँक देऊ शकते याचे उदाहरण ते बंद का. मग मी त्यांनी मात्र म्हणजे स्टेट बँकेनंतर एकमेव दुसरं बाकी कोण नाही हे एकमेव अजून सापडले की ज्यांनी अपिलाच्या उत्तरात नावच दिली आणि हेही फर्स्ट अँड लास्ट. आता नाही कोणी एक SBI आणि IOB एकदाच एकदाच फक्त यांनी या माहिती दिल्या आणि हे 75% बँकेचा स्टाफ कामाला लावून जी माहिती गोळा करायला लागली होती ती किती आहे बघा या खाली घ्या. ही माहिती गोळा करायला बँकेला 75% स्टाफ कामाला लावायला लागला असं म्हणले म्हणजे किती खोटं बोलू शकतात याचे उदाहरण आहे. आणि परत एकदा यातली कुठलीच नावं परत बँकेने उत्तर दिलंय, हा सामान्य माणसाने नाही. असे लिहितात तो आकडे, असे आपण कॉमाभिम लिहितो का नाही आकडे लिहिताना, हे वाचायचं कसं, एकम दहश असंच वाचायचं ना, कसं वाचणार ही फिगर. आता गंमत बघा किती काम त्या बँकेचं सुंदर असेल. हे कुठली तरी IVRCL ही कंपनी तुम्ही ऐकलेली नाही कधी, 615 कोटीचं लोन राईट ऑफ केलं, काय वसुलीचा पर्सेंटेज 1 रुपया वसूल केला त्यांनी दिलेला आकडा आहे, माझा नाही आहे, कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ते, 1 रुपया वसूल केली बँकेने 8 वर्षात. एफिशियन्सी. मग मी मात्र एका मागन एक बँकांकडे माहिती मागायला सुरुवात केली आणि मग त्याची एक फक्त समरी दाखवतो तुम्हाला, सगळ्या बँकांची आलेली माहिती काय दाखवते ते तुम्हाला दाखवतो. हे सगळं हरिबल आहे एवढंच तुम्हाला मी सांगू शकतो.
ओके थोडं मोठं करता या सगळ्या बँकांनी मिळून 8 वर्षामध्येच या सगळ्या बँकांनी मिळून 6,32,000 कोटी रुपये राईट ऑफ केले. 8 वर्षात 6,32,000 कोटी. त्याचे वसुली किती झाली? 1,08,544 कोटी, 17% फक्त. पण हे मोठे मोठे जे होते ना त्यांचं किती होतं? 2,78,517 कोटी मोठ्यांचे. तेही दोन अजून एक बँक, दोघांनी ती फिगर दिलीच नाही मोठ्यांची. आणि वसुली किती झाली? 19,000 कोटी, 7%. 2,78,000 कोटी. बर, त्यातलं सुद्धा पीक घ्यायला, त्यातलं सुद्धा एक तुम्हाला दाखवतो. हे जे आहेत ना, हे थोडं वर आपली फिगर 4,95,000 कोटी रुपये राईट ऑफ केले बँकांनी शेवटच्या 4 वर्षात. 2016-17 ते 2019-20 चार वर्षात 5,00,000 कोटी राईट ऑफ केले. 5,00,000 कोटी म्हणजे किती याचा अंदाज आपल्यासारख्या माणसांना येत नाही, म्हणून त्याची सिमिली सांगतो. अख्ख्या देशात दरवर्षी इन्कम टॅक्स जो जमा होतो तो आहे 5,00,000 कोटी. त्याच्याकरता लाखभर माणसं कामाला लावायला लागतात, 10-20 लाख CA काम करतात आणि आपल्या सगळ्यांना डोकं फोडायला लागतं. ते सगळं मिळून रक्कम आहे 5,00,000 कोटी. आणि तेवढी तर या बँकांनी 4 वर्षात मातीत घातली. तुम्हाला मला वाटेल बरं ठीक आहे ना, त्यांचे पैसे ते गेले, आपल्याला काय फरक पडतोय? आपल्याला काय फरक पडला तेही सांगतो. 2016-17 पासून 21-22 पर्यंत केंद्र सरकारने बजेटमधनं या बँकांमध्ये रिकॅपिटलायझेशनच्या नावाखाली 5,00,000 कोटी रुपये घातले. केंद्र सरकारकडे कुठून आले पैसे? आपणच दिलेले इन्कम टॅक्स, आपणच दिलेले GST, यातनं जे पैसे आले ते या बँकात ओतले आणि त्या बँकांनी त्याचे ओतून दिले गटारामध्ये. ते हे वस्तुस्थिती आहे. याच्यात सगळ्याचे कागद आहेत, याच्यात काही कुणी चॅलेंजही केलं नाही म्हणून कुणी बोलतही नाही आणि हे तुम्हाला सोशल मीडियात सापडणार पण नाही. एकाही बँकेने डिव्हिडंड दिला नाही, त्यामुळे शेअर होल्डर मातीत गेले. तिसरं, तुम्हाला आम्हाला काय बँक छळायला लागली? आता बघा, काही करा की पैसे, म्हणजे आता फुकट संपलं, सगळं संपलं बँकेत. सरकार वाटतं फुकट काय काय बँका नाही आता काही. म्हणजे परवा मला एक गृहस्थ भेटले, ते एका देवस्थानला आहे, देवस्थानवर ट्रस्टी आहे. ते म्हणले आमच्या देवस्थानला आमचा जेव्हा उत्सव असतो तेव्हाच पैसे येतात, फक्त लोकांकडनं मिळणार आहे. त्या महिन्यात आमची साधारण 7-8 वेळा म्हणले आम्ही बँकेत जाऊन कॅश भरतो. तर त्या बँकांनी नवीन चालू केले, कॅश भरले की कॅश हँडलिंग चार्जेस. 3 वेळा फक्त फुकटे म्हणले, त्याच्यावर कॅश हँडलिंग चार्जेस आमचेच म्हणले 800 रुपये गेले. म्हणजे आम्ही 2,000 जरी कॅश भरली तरी ते कॅश हँडलिंग चार्जेस लागतातच म्हणले. इथपासून ते तुम्ही 3 पेक्षा जास्त वेळ ATM मध्ये पैसे काढले तरी चार्ज, अरे काय काय चार्ज नाही घेतात. SMS चार्ज 15 रुपये महिना. SMS आता जवळपास फुकट झालेली बरं का, पण बँक सोडत नाही तुम्हाला. हे सगळे याच्यात निर्माण झालेले. आता पुढचं एक तुम्हाला दाखवणार, आता आपण त्या बँकांच्या याच्यातच आहोत. एक अजून गंमत असते, हा ते हेअर कट घ्या. काय होतंय, आपल्याकडे एक NCLT नावाची यंत्रणा आली की सरकार काय म्हणजे आम्ही कडक कायदे केले, NCLT आणली, आता कुठेच जाऊ शकत नाही तो, सोडतच नाही त्याला, वसूलच करून घेणार. काय वसुली होते ते तुम्हाला कळावं म्हणून हे फिगर आहे. हेअर कट नावाचे एक टर्मिनॉलॉजी बँकिंग मध्ये अतिशय फेमस आहे. हेअर कट याचा अर्थ 100 रुपयाचं लोन होतं, शेवटी 10 रुपयाचं सेटल झालं, कारण त्याकडे पैसेच नव्हते. 10 घ्यायचे तर घ्या म्हटलं, 10 घेऊन टाकले तेवढेच, आणि 90 रुपयाला ते हेअर कट म्हणतात. आता हे हेअर कट एका पूर्ण गोटा आहे हे बघायची इथं सोय केली आहे. हे लाईनको थर्मल पॉवर 33,331 क्लेम टाकला होता, 136 कोटी रुपये आले, केस क्लोज झाली. 99% हेअर कट घेतला बँकेने आणि असे खाली जाऊ द्या. हेअर कट बघा कसे आहेत, हे हेअर कट आहेत सगळे, घ्या जाऊ द्या जाऊ द्या. हे बघा थांबा, हिस्सा 23% हेअर कट, नंतर काय ज्योती स्ट्रक्चर 55% हेअर कट, भूषण स्टील्स 38% हेअर कट,
DHFL 60% हेअरकट आणि व्हिडिओ कॉलला सगळ्यात भारी येतात 94% हेअरकट आहे त्याचा. 43,000 कोटीच वेदांत म्हणला मी 2900 कोटीतील घ्यायचं तर घ्या, नाही तर देई देत. बँका म्हणलं दे बाबा 2900 ते 2900 देतील. किती पैसे आता हे मात्र हवेत विरून गेले हा पैसे, याचा परत कुठंच येणार नाही. संपला विषय, काही नाही येणार आता खाली परत, कारण सेटल केलं. मी जसं एखाद्यावर इन्कम टॅक्सची धार पडते मग त्याला पेनल्टी होते, त्याची आधीची सगळी पाप संपतात त्याची. त्यामुळे काही लोक मुद्दाम इन्कम टॅक्सची धार पण घालून घेतात, काहीतरी 2-5 लाख त्याच्यात दाखवायचे ते गेले की आधीची सगळी पापं निसरली, आता परत इन्कम टॅक्स येऊ शकत नाही, कारण तुम्ही धार घालून सगळं बघून घेतले. तेव्हा आता आधीचं काही नाही, माझं 5 लाखात विषय संपतो. कसं आहे आता हे संपतो, हे उडून गेले पैसे हवेत. लॉस नाही बघा, टोटल 4,46,800 कोटीतले 1,61,000 कोटी वसूल झाले, 2,84,980 कोटी हे हेअरकट मध्ये उडून गेले. काही नाही खाली. आता दर 3 महिन्याला सर्व बँकांनी एक डाटा द्यायचा असतो रिझर्व्ह बँकेला, त्याला ते विलफुल डिफॉल्टर असं म्हणतात. विलफुल डिफॉल्टर, विलफुल डिफॉल्टरची व्याख्या कायद्यात अशी केली आहे, ज्याच्याकडे पैसे असून तो फेडत नाही किंवा ज्यांनी लोन घेऊन ते सायथन ऑफ करून टाकलं दुसरीकडे कुठेतरी, त्याला बँकिंग टर्मिनॉलॉजी आहे विलफुल डिफॉल्टर. आणि किती आहेत बघा, याची काही नावं तुम्हाला माहिती आहे, 6,000 कोटी रुपये विलफुल डिफॉल्टर आहे. हा जोर नीरव मोदी येतो ना, हा थांबत अजून खाली जा. आता काही नावं तुम्ही बघितलेली पण नसतील कधी. आता हा टोटल इन्फ्रास्ट्रक्चर कोण या तुम्हाला माहिती पण नाही, कोण हजार कोटीच्या वरचे फक्त बघू आपण, 1,000 कोटी बाकीचे नको. किती आहेत ते 25 आहेत फक्त, 50,000 कोटी रुपये त्या दाव्यात फक्त 25 लोकांचे. त्यातला एक तुम्हाला गंमत म्हणून दाखवतो, तरी सिद्धिविनायक लॉजिस्टिक्स असं नाव ऐकलंय, फक्त 1,534 कोटी रुपये त्यांनी वेगवेगळ्या बँकांचे बुडवले. हे महाराष्ट्र टाइम्सला काही वर्षापूर्वी त्यांनी बातमी केली आणि 4-5 दिवस चालवली होती. चालक से मालक तक घोटाळा बोल तो हा सिद्धिविनायक लॉजिस्टिक्स. सगळं बंद झाल्यानंतर त्याच्या बातमी बंद झाल्या, सगळंच बंद. आपल्याकडे अँटी करप्शनचा कायदा आहे पूर्वीपासून, त्याच्याकरता ECB डिपार्टमेंट आहे, अँटी करप्शन ब्युरो. आणि कायद्यात तरतूद अशी आहे त्या की एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याविरुद्ध ACBनी जर चौकशी केली आणि त्यांना आढळलं की येस याच्यावर गुन्हा सिद्ध होऊ शकतो, तर त्याच्यावर खटला भरण्याकरता त्यांना त्या डिपार्टमेंटची परवानगी घ्यायला लागते. डायरेक्ट कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्यावर खटला भरता येत नाही, चौकशी करू शकतात खटला नाही. त्यांनी मग त्या डिपार्टमेंटची परवानगी मागायची आणि मगच खटला भरायचा. 2014 नंतर नवीन सरकार आलं, ना खाऊ का ना खाली देऊ का, आम्हालाही खूप वाटलं म्हणजे याचा अर्थ आता हा कायद्यात बदल होईल आणि ती परवानगीचं दुकान बंद होईल. परवानगी कशाची, जर त्यांना सापडलाय हा चोरे तर परवानगी काय घ्यायची त्यांच्या डिपार्टमेंटची, मग ते कायद्यातलं ते कलम निघून जाईल आणि आता सुरुवात होईल यांना सगळ्यांना जोडायला. 2017 मध्ये ऍक्च्युअली कायद्यात बदल झाला, पण तो उलट्या दिशेने झाला. आता 2017 मध्ये 17A नावाचं कलम कायद्यात ऍड केलं आणि त्यात असं सांगितलं की आता चौकशी करायला पण परवानगी मागायला. म्हणजे ज्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी चोरी गडबड केलेली आहे अशी जरी तक्रार तुम्ही पुराव्यासकट दाखल केली ECBकडे, तर आता ECB चौकशी करू शकत नाही. त्यांनी त्या डिपार्टमेंटच्या हेडला विचारायचं, भाऊ अशाशी तक्रार आली आहे काय करू का आम्ही चौकशी. पुढं कायद्यात असं म्हटलं की 120 दिवसात त्याने त्याचा निर्णय द्यायचा, हो किंवा नाही, जो काय असेल तो, नाही म्हणला तर विषय बंद. फक्त कायदा करताना थोडं विस्मरण झालं की त्यांनी 120 दिवसात काही केलं नाही तर पुढं काय. साधारण नॉर्मली डीम्ड परमिशन असं आपल्याकडे गृहीत धरलं जातं, पण इथे काहीच उल्लेख नाही. ACBने हात वर केले
ते म्हणले काहीच लिहिलं नाही, आम्ही काहीच नाही करणार, म्हणजे आम्ही वाट पाहणार त्याची परवानगी कधी येते. 2021 साली मी एक गंमत म्हणून एक पुण्याची ए सी बी, आम्ही काय आता बाकी सगळीकडे गेलो, इथून सोपं आहे आपल्या जवळच्या जवळ, त्यांच्याकडे माहिती अधिकारात अर्ज केला आणि त्यांना विचारलं की तुमच्याकडे किती तक्रारी आल्या, तुम्ही परवानग्यांसाठी किती पाठवल्या, किती परवानग्या मिळाल्या, किती रिजेक्ट झाल्या आणि किती पेंडिंग आहेत. 2021 जानेवारी मागितलेली माहिती आहे. 17 साली कायदा नुकता आला त्यामुळे तेव्हा काही झालं नाही. 18 साली 53 तक्रारी एसीबीकडे आल्या, त्या सगळ्याच्या सगळ्या त्यांनी त्या वेगळ्या डिपार्टमेंट्सला पाठवल्या परवानगीसाठी. त्यातल्या 2.5 वर्षामध्ये फक्त 2 परवानग्या मिळाल्या, 3 नाकारल्या गेल्या आणि 48 पेंडिंग. एंड ऑफ किती 30 महिन्यानंतर सुद्धा पेंडिंग. पुढं त्याच्या पुढच्या वर्षीच्या आकडे 23-3-3-17. 2020 आकडे 3-0-1-2. आता हे जर कुणी बघितलं एवढंच फक्त की किती केसेसच्या परवानग्या मागितल्या गेल्या, तर स्टॅटिस्टिक्स हे फार अवघड टूल आहे, ते कसंही वळवता येतं. याचा अर्थ सरकार दरबार असा काढला गेला भ्रष्टाचार कमी झाला. पहा, 18 साली 53 तक्रारी आल्या, 19 साली 23 वर आल्या, 20 साली तर 3 आल्या फक्त म्हणले, भ्रष्टाचार किती कमी झाला त्याचे उदाहरण. लोकांचा उत्साह संपला तक्रार करायचा, म्हणजे काहीच होत नाही. या तक्रारींवर जर काहीच होत नसेल तर मी तरी कशाला तक्रार करू. ही वस्तुस्थिती ही तुम्हाला सोशल मीडिया कोणीच दाखवत नाही, कारण हे सगळे ऑफिशियल काय देतात, म्हणजे हे माझं काही, हे बघा खाली सही सकट आहे. आता येऊया आपण आणखीन एका महत्वाच्या विषयाकडे, तो म्हणजे सगळ्यात नॉन ट्रान्सपरंट जो काही आपल्या देशामध्ये प्रकरण आहे ते आहे टोल. टोल एक झोल आहे, याची थोडी बॅकग्राऊंड सांग. 2016 ची गोष्ट आहे. मला एकच विचारायचं म्हणजे थांबा जरा, खूप पैसे मग आपण बोलू शकतो याच्या. 2016 सालची गोष्ट आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दरड कोसळली आणि मला वाटतं पूर्ण दिवस एक साइड बंद झाली त्या रस्त्याची. त्या दिवशी संध्याकाळी एबीपी माझा चर्चा सत्र पुण्यातनं, मी पलीकडनं राजकीय मंडळी. मी त्यांना एवढंच विचारलं की हे जबाबदारी कोणाची आहे, ते सगळं काम व्यवस्थित होईल, दरड कोसळणार आणि ते बघायची जबाबदारी कोणाची आहे. मला पलीकडनं ना बाई सांगितलं, त्या सत्तेत होते ना, त्यामुळे त्यांनी मला सांगितलं कॉन्ट्रॅक्ट पाहावं लागेल की जबाबदारी कोणाची. मी म्हणलो तुम्ही काही अभ्यास केला नाही का? मग ते खवळले भर टीव्हीवर. मला म्हणले तुम्ही फार अभ्यास करता ना, तुम्ही करा की अभ्यास म्हणले. हे मला पेटवलं. खरंच सांगतो मी त्यांचे शतशः आभार मानणार, त्याचं मी या विषयात लक्ष पण नसतं का, पण त्यांनी पेटवलं मला. मी घरी आल्यावर म्हणलं नेटवर कॉन्ट्रॅक्ट सापडतं का बघूया, काही नाही. पण नेटवर मला एक 2013 सालचं एक सर्क्युलर सापडलं, सेंट्रल गव्हर्नमेंटनी सगळ्या स्टेटला सर्क्युलर पाठवलं. त्यात त्यांनी असं लिहिलं होतं की जेवढी टोल कॉन्ट्रॅक्ट्स आहेत तेवढी सगळी वेबसाईटवर टाकायची. एवढंच नाही तर प्रत्येक महिन्याला प्रत्येक टोल नाक्यावर टोल किती जमा होतो आणि वाहनं किती धावतात याची माहिती पण वेबसाईटवर टाकायची. मी दुसऱ्या दिवशी माहिती अधिकार कायद्याच्या कलम 18 राज्याचे मुख्य माहिती आयुक्त तेव्हा रत्नाकर गायकवाड होते, त्यांच्याकडे ही तक्रार दाखल केली की सरकारचे आदेश असून हे लोक ही माहिती टाकत नाही. रत्नाकर गायकवाडांचं माझ्याबद्दल का चांगलं मत होतं मला माहीत नाही. 11 वाजता माझी ईमेल तक्रार गेली, दुपारी 3 वाजता त्यांनी ऑर्डरच इश्यू केल्या. चीफ सेक्रेटरी महाराष्ट्राचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी PWD मॅनेजिंग डायरेक्टर MSRDC तिघांनाही की ते सर्क्युलर फॉलो करा, एक महिन्याच्या आधी सगळी माहिती आली पाहिजे वेबसाईट. मी म्हणलं वा क्या बात आहे, काही झालं महिना संपून सुद्धा काही झालं नाही. शेवटी मी त्यांना परत एक मेल पाठवली, म्हणलं साहेब बाकीचं सगळं सोडावं, तुमचं पण ऐकायला झालं. माणसाला इगो असतोच, हे खवळलंय म्हणलं माझं ऐकत नाही मी काय. त्यांनी परत ऑर्डर्स काढल्या. चीफ सेक्रेटरी सकट सगळ्यांनी पर्सनली हिअरिंगला हजर राहायचं. चीफ सेक्रेटरीला हिअरिंगला बोलवणं, कोर्टसुद्धा बोलवलं. यांनी काढले आदेश. परिणाम काय झाला, पुढच्या 2 दिवसात 10,000 पानं अपलोड झाली वेबसाईटवर, सगळी टोल कॉन्ट्रॅक्ट झाली वेबसाईट. आणि त्यातनं तर काय पॅन्ड्रॉल बॉक्सच उघडला, पण तो जाऊ द्या आपण, तो सध्या बाजूला ठेवला. हिअरिंग लागलं, मी गेलो
म्हणलं साहेब यांनी परवा फक्त कॉन्ट्रॅक्टसाठी एक दोन किती गोळा होतं हे टाकत नाही, त्यांना आदेश काढा परत. त्यांनी परत आदेश काढले आणि आदेश असे काढले की 1 ऑगस्ट 2016 पासून तुम्ही आता प्रत्येक महिन्याला ही सगळी माहिती पब्लिश करायची. आणि मग ही माहिती पब्लिश व्हायला लागली. आपली येते माहिती आहे, वेबसाईटवर बघितली नसेल कुणी तर बघून घ्या, आजही येते. हा एक कॉन्ट्रॅक्टर देतो सरकारकडं आणि सरकार आपल्या वेबसाईटवर टाकून देतं, तिथं कुणीच वाचत नाही ती, कारण एवढं वाचत बसते फालतूच. घ्या का हे असं टेक, या हे असं टेबल येतं पहा, या खाली येऊ द्या अजून. मी त्यातलं जे महत्वाचं आहे ते दाखवायचं होतं मला. हा बस बस बस. आता इथं टोटल ट्रॅफिक काउंट आहे टोल कलेक्शन YCEW म्हणजे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे. एप्रिल मे जून जुलै 4 महिन्याची माहिती आणि ती असं दाखवते की टोटल 240 करोड 4 महिन्यात मिळून गोळा झाला टोल, म्हणजे 60 करोड पर मंथ. आणि या आकड्यांची जर बेरीज केली आणि त्याला 4 ने भागलं तर तो आकडा येतो 42 लाख वाहन दर महिन्याला सर्व प्रकारची मिळून ही या रस्त्यावर धावू. ओके फाईन बंद. आता ऑगस्ट मध्ये संपू, 15 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट ऑगस्ट 2019 संपलं की नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमला तात्पुरता म्हणून, तो हा वेगळाच आहे, सहकार ग्लोबल नावाचा. या त्यांनी पण टाकले आकडे, कारण आकडे टाकायलाच पाहिजे होते. त्यांनी सप्टेंबरचे आकडे टाकले, टोलचं कलेक्शन जवळपास तेवढंच आहे, 59.6 करोड म्हणजे 60 करोडच्या आसपास आहे. याची जर बेरीज केली तर ती होते 17 लाख. हा म्हणतो 17 लाखच वाहनं धावली, टोल मात्र 60 कोटी कलेक्ट झाला. टोल म्हणत होता 42 लाख वाहनं धावली, टोल 60 कोटीच कलेक्ट झाला. हा काय झोल आहे आकड्यांचा. ज्या सरकारकडे ही आकडेवारी येते आणि ते टाकतात वेबसाईटवर, त्यांच्या लेवलला हे वाचण्याची तसदी सुद्धा कोणी देत नाही. शेवटी आम्ही मागं लागून लागून त्यांना सांगितलं हे दुकान बंद करा, याची वसुली पूर्ण झाली आहे, ऐकलं नाही. 2017 आमची केस हायकोर्टात गेली, आम्ही हायकोर्टात PI टाकली, 4 लोकांनी मिळून कढार लोक आम्ही एकत्र आलो. कोण? मी पुण्याचा, संजय शिरोडकर पुण्याचा, वाटेगावकर म्हणून ठाण्याचा आणि ढाणेकर नावाचा कल्याणचा, असे 4 ठिकाणची 4 लोक एकत्र मी PI केली. चौघांना एकत्र मारले की क्लिअरच झालं की हीच केस फक्त. त्यामुळे आम्ही आजही आहे. 2017 केस दाखल झाली, 4 विरुद्ध सगळे, कॉन्ट्रॅक्टर त्याच्या बाजूला, सरकार त्याच्या बाजूला, या सगळ्या MSRDC पद्धती डिपार्टमेंट. आणि इथपर्यंत आलं की अभयोग जेव्हा होते ही केस हँडल करते, अभयोगांनी सांगितलं कॅगनी याची सगळी चौकशी लावायला होता, कॅगनकडनं ऑडिट करून घ्या म्हणलं. कॅग तर त्यासाठी प्रसिद्ध ना. अभयोगांची 3 महिने बदली झाली, ते मंगळवार हायकोर्टच्या जवळ कर्नाटकचे गेले आणि नवीन बोर्ड आल्यावर कॅगनी 6 महिन्यानंतर शांतपणे कळवून टाकलं हायकोर्टाला, आम्हाला वेळ नाही. आम्ही काय हे फालतू व्यवस्थित वेळ घालवणार नाही. कॅगची किंमत किती आहे बघा, की जे हायकोर्टाला सांगू शकता आम्ही या फालतू गोष्टीत वेळ घालवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. हे बंद करा आणि अजून एक तुम्हाला दाखवतो. पर हा तरी माणूस म्हणजे काय चालतंय ते ही बघा. डिसेंबर 2021 का मी लेटेस्ट नाही काढू शकतो, पण आता हे माझ्याकडे सेव्हड आहे म्हणून दाखवतो. आता निदान आकडे तरी खरे द्यावेत का नेम, म्हणजे आता एवढं सगळं देतोय तर ते खरे द्यावेत अशी अपेक्षा आहे. काय आकडे द्या दिले ते तुम्हाला दाखवतो. या खाली घ्या, हे आहे खालापूर म्हणजे खोपोलीचा टोल नाका, जाऊ द्या खाली. इथे नॉन टोलेबल ट्रॅफिक काउंट असं लिहिले, ज्याचा टोल लागत नाही असा ट्रॅफिक काउंट. त्याच्यामध्ये रियूज आणि एक्झिट मी समजू शकतो, कारण त्या माणसानी परत दुसऱ्या टोल नाक्यावरनं गेला तो एक्झिट आहे, त्याला परत टोल पडत नाही. पण याला अजून एक गंमत आहे, एक्झम्पशन अँड व्हायोलेशन असं शब्द आहे, व्हायोलेशन आणि त्याचं बायफर्गेशन नाही बरं का, एक्झम्पशन व्हायोलेशन. एक्झम्पशन कोणाला आहे? सरकारी गाड्या, आमदार खासदार आणि वगैरे वगैरे असे एक काय ती यादी लावली तेवढी लोक, यांना एक्झम्पशन आहे. आणि व्हायोलेशनचा अर्थ कोणालाच माहिती. त्या एक्सप्रेसवर आपल्यापैकी प्रत्येक जण जाऊन आलाय, एक तरी गाडी टोल व्हायलेट करून जाऊ शकते का असं तुम्ही मला सांगा, जाऊ शकेल एक तरी गाडी? आकडे बघा, त्या एकट्या तळेगाव खालापूरच्या टोल नाक्यावरनं 1,20,143 कार्स महिन्याभरात
एक्झाम त्याने टोल आपण निम्मे निम्मे करू, त्यातले 60,000 कार या टोल न देता गेल्या, म्हणजे बसेस 998 गेल्या, ट्रक 2436 गेले, एलसीव्ही 5963 गेल्या, मल्टी एक्सेल व्हेकल सुद्धा 2824 गेले आणि 3 एक्सेल व्हेकल सुद्धा 885. आमदार खासदार हे ट्रक मध्ये बसून जातात हे मी पहिल्यांदाच पाहिलं. हो, कारण याच्या ट्रकला कसं एक्झम्प्शन मिळेल ते पण आहे तिथे. आता हे आकडे फक्त एका टोल नाक्याचे, खाली घ्या आपण तळेगावचे पण पाहूया. हे आकडा लक्षात ठेवा, 1,20,143 म्हणजे सगळे मिळून साधारण 1,30,000 एवढ्या एकदम येईल. तळेगाव शेवटी येईल, जाऊ द्या. नाही मग येऊ द्या, खाली खाली जाऊ द्या, जाऊ द्या, जाऊ जाऊ द्या. बस आला तळेगाव, या थोडं खाली आपल्याला त्याच्यापर्यंत यायचं, जाऊ द्या, जाऊ जाऊ. हा, तळेगावला सुद्धा 1,13,290 कार, म्हणजे ज्या तिकडनं पण चुकवून आले ते इथलं काय त्यांची एफिशियन्सी असेल बघा. दोन दोन ठिकाणी ते टोल चुकवू शकतात आणि तशाच त्याच्यात बस आहेत, ट्रक आहेत, सगळे आहेत. तिकडं साधारण 1,25,000, इकडं 1,25,000, महिन्याला 2,50,000 वाहनं टोल न देता जातात एक्सप्रेस वे वरनं, हे तुम्हाला विश्वासार्ह वाटत. एवढाच विषय, आजही तीच परिस्थिती. आजचे सुद्धा आता जूनच्या आकडे पण पब्लिश झाले, थोडा हा कमी झालाय आता आकडा, हा आता 1,25,000 आलाय महिन्याला. 1,25,000 वाढ त्या एक्सप्रेस वेवर एकाला सुद्धा तो दाटू वर दरेशिवाय बाहेर नाही जाऊ देत टोल भरल्याशिवाय. ही वस्तू स्थिती बघा काय बंद करत. आता टोल कॉन्ट्रॅक्टर हे अतिशय गरीब आहे, म्हणजे त्यांच्या इतकी गरीब जमात अख्ख्या भारतात नाही. सगळे 2020 ज्या दिवशी अख्ख्या देशभर पूर्णपणे सगळं बंद झालं आणि रस्त्यावर तर पूर्ण चिटपाखरू सुद्धा दिसेनाचं झालं, कारण लॉकडाऊन, कडक लॉकडाऊन. आणि काय आमच्या मिनिस्टर ऑफ सर्फेस ट्रान्सपोर्टला वाटलं सेंट्रल गव्हर्नमेंट, त्यांनी 26 मार्चला ज्या रस्त्यावर वाहनच नव्हतं त्या रस्त्यावर टोलबंदी करून टाकली, देशभर टोल बंद म्हणले. वाहनच नव्हते एक सुद्धा रस्त्यावर, कारण जाणार कसं वाहन. आणि जवळपास 19 एप्रिल पर्यंत ती टोलबंदी कायम होती. मी म्हणलं काहीतरी घटला आहे यार, टोलबंदी करायचं काय कारण आहे मग. कारण हे मला वाटण्यामागचं कारण सांगतो, याचं एकदा एक्झाम्पल झालं होतं 9 नोव्हेंबर 2016 नोटाबंदी झाली आपल्याला आठवत असेल, आणि 10 नोव्हेंबरला देशभरच्या टोल नाक्यांवर गदारोळ झाला, कारण लोकांकडे पैसेच नव्हते टोल द्यायला, नोटाच बंद झालेल्या, कुठून आणणार टोल. मग सरकारने 10 नोव्हेंबरला उदार होऊन जाहीर केलं की 10 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या काळात टोल नाही, टोल बंदी, विदाऊट टोल जा म्हणजे जा आयुष करा. बरं आता हे केलं ना, मग तेच 31 डिसेंबर पर्यंत पण वाढवता आलं असत, पण मग त्याचं काय एकदम स्वप्न पडलं पुन्हा ठेव. 1 डिसेंबरला तरी नवीन अध्यादेश काढला, म्हणले आता 1 डिसेंबर ते 1 डिसेंबर जुन्या नोटा सुद्धा चालतील बरं का टोलवर. म्हणजे बहुधा त्या टोलवाल्यांकडची ती पोती कशी संपवायची असं असं काहीतरी असेल मला माहिती, पण जुन्या नोटा आता टोलवर चालवायचं काय कारण होतं. मग तेव्हा जेव्हा मी माहिती मागितली तेव्हा मला कळलं ते 10 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या काळाचं कॉम्पेन्सेशन टोलवाल्यांना दिलं गेलं, कारण सरकारने बंद केला होता टोल. म्हणलं हे रिपीट झालं ती स्टोरी, म्हणजे म्हणून मी आमच्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या MSRDC एक माहिती अधिकारात की तुम्ही काय यांना टोलवाल्यांना कॉम्पेन्सेशन वगैरे दिलं काय या मधल्या काळातलं. तर ते म्हणले हो, आम्हाला केंद्र सरकारचे आदेश आहेत म्हणले, आणि त्या आदेशाप्रमाणे आम्ही त्यांना कॉम्पेन्सेशन देणं लागतो. हे कॉम्पेन्सेशन सरकारने केंद्र सरकारने आम्हाला असं सांगितलंय की त्या गरीब बिचाऱ्यांचा धंदा जोपर्यंत करोनापूर्व 90% पातळीवर येत नाही तोपर्यंत त्या बिचाऱ्यांना म्हणले कॉम्पेन्सेशन दिलं पाहिजे, कारण त्या अख्ख्या करोना काळात कोणाचंच नुकसान झालं नाही, फक्त ह्या मुठभर गरिबांचं नुकसान झालं. म्हणून सरकार म्हणलं यांना आपण दिलं पाहिजे 10-12,000 कोटी रुपये तरी वाटले देशभरात या गरिबांना. मग आमच्या महाराष्ट्र राज्य सरकारचा प्रॉब्लेम काय होता, ठेवणं आपल्याकडून पैसे म्हणले द्यायला उचलून. अजून एक गंमत सांगतो,
तेव्हा महाराष्ट्रात सरकार होतं महाविकास आघाडी, म्हणजे तेव्हाची अखंड राष्ट्रवादी, अखंड शिवसेना आणि काँग्रेस, केंद्रात सरकार होतं बीजेपीच, केंद्र सरकारचा एकही आलेलं सर्क्युलर हे डायरेक्ट फॉलो करत नव्हते, सारखे लढायचे त्यांच्याशी, हे इमिजिएट फॉलो त्यांनी काढलं, यांनी उचलून धरलं, पण म्हणले पैसे कुठे आहेत आपल्याकडे, मग काय केलं, म्हणले मग आपल्याला एक उपाय काय, यांना म्हणजे वाढवून देऊ तो, मग त्यांनी हिशोबच काढला. हे बघा, 20 मार्च ते 25 मार्च 3.56 दिवस गेले, 21 ते 26 मार्च ते 1923 25 दिवस, मग हे ट्रॅफिक किती गेला त्या हिशोबाने त्यांनी दिवस करत 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 95.55 दिवस सप्टेंबर 20 अखेर त्यांच्या लक्षात आलं की एवढ्या दिवसात एवढं त्याला आपल्याला कॉम्पेन्सेशन द्यायला लागेल. मग ते जात होतं काही शेकडो कोटी रुपयात, आपल्याकडे पैसे नाही म्हणले, मग काय करायचं, त्याला वाढवून देऊ म्हणले 96 दिवसात. एक्सप्रेस वेचं कॉन्ट्रॅक्ट 2030 जे संपणार आहे 31 मार्च वगैरे संपायचं आहे, ते 96 दिवसांनी वाढवून टाक म्हणले, जाऊ दे त्याला तरी नंतर त्यावेळच्या रेटनी, तेव्हा तो पैसे गोळा करणार आहे 96 दिवस एक्स्ट्रा का, तो कोविड काळात त्या गरीबाचं नुकसान झालं, जाऊ द्या खाली. आणि इथं थांबलं नाही, दुसरा असाच आहे तो म्हणजे मुंबई एंट्री पॉईंट, 5 टोल नाके मुंबई एंट्री पॉईंटला, त्यांना म्हणले जाऊ द्या थांबा, त्यांना 196 दिवसाचे देऊ टाकू म्हणले वाढवून कॉन्ट्रॅक्ट, कारण त्या गरिबांना द्यायला पैसे नाही आपल्याकडे, त्याचं नुकसान नको व्हायला 196 दिवसांचं त्यांचं कॉन्ट्रॅक्ट वाढवलं गेलं. म्हणजे करोना काळात ज्या सामान्य जनतेचं नुकसान झालं त्यांना कोणी वादी नाही, पण या मुठभर गरिबांना मात्र सरकारला इतका पाजर फुटला की यांना त्यांनी कॉम्पेन्सेशन दिले. बंद कपल आमचा एक मित्र, त्या मोटर व्हेकल ट्रिब्युनल म्हणून असतात, सगळ्या मोटर व्हेकल ऍक्सिडेंट केसेस तिथं चालतात, त्या ट्रिब्युनलमध्ये तो वकिली करतो. त्यांनी मला एक दिवस सांगितलं, म्हणलं हे ट्रिब्युनलमध्ये जरा गडबडच आहे बरं का, काय होतंय म्हणले, थर्ड पार्टी जेव्हा क्लेम द्यायची वेळ येते तेव्हा थर्ड पार्टीचा काही संबंध नसतो त्या अपघाताशी, तो विनाकारण भरडला जातो, त्यामुळे ट्रिब्युनल सांगतं इन्शुरन्स कंपनीला त्याला पैसे द्यायचे. हां, त्या ड्रायव्हरकडे लायसन्सच नव्हतं किंवा त्या व्हेकलचा फिटनेसच नव्हता, हे जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते असू द्या म्हणले, त्याचा काहीच दोष नव्हता, त्याला कॉम्पेन्सेशन देऊन टाका. आणि मग अशा केसेसमध्ये त्यांच्याकडनं, त्या ड्रायव्हर किंवा ओनरकडनं तुम्ही वसुली करा ॲज अ इन्शुरन्स कंपनी, कारण त्या सामान्य माणसाला त्यांच्याकडे वसुली जाणं शक्य नाही, तुम्ही अथॉरिटी आहात, तुम्ही वसुली करू शकता, म्हणून तसे आदेश तो म्हणला निघतात, पण या इन्शुरन्स कंपन्या वसुली करत नाही, माहिती अधिकारात मागा म्हणजे मी केला अर्ज, ओरिएंटल इंडिया इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स, चारही कंपन्यांना केला, एकाने सांगितलं आमच्याकडे अशी माहितीच नाही, दुसऱ्या दोघांनी सांगितलं आमची 40 ऑफिसेस आहेत देशभरात 40 ठिकाणी अर्ज करा, एकच कथल्यात बरी निघाली, युनायटेड इंडिया इन्शुरन्स यांनी माहितीच देऊन टाकली. ते म्हणले पे अँड रिकव्हरी केसेस 865 घडल्या 14-15 मध्ये, आम्ही 32.46 कोटी वाटले, 15-16 मध्ये त्या होत्या 980, आम्ही 36 कोटी वाटले, आणि 16-17 मध्ये त्या होत्या 1102, आम्ही 47 कोटी वाटले. ठीक आहे, चला काय हरकत नाही, वसुली किती केली या कमी, 14-15 मध्ये आम्ही 3 कोटी वसूल केले, 15-16 मध्ये आम्ही 2 कोटी वसूल केले, आणि 16-17 मध्ये आम्ही 2.60 कोटी वसुली, 3 वर्षात झाली 8 कोटी देऊन झाले 108 कोटी, 100 कोटी कुठे आहेत ते, कुठून वसूल करणार, कुठून करणार वसूल, 100 कोटी इन्शुरन्स कंपनी कुठून करणार, अहो तुमचा इन्शुरन्स प्रीमियम 2 रुपयांनी वाढवला गाडीचा, की देशभरातल्या सगळ्या मिळून हे 100 कोटी तर फार सोपे आहे, इथलं बसणारे एकाने तरी अजूनपर्यंत इन्शुरन्स प्रीमियमची नोटीस वाचली का, गेल्या वर्षी किती होता, यंदा किती, कुणी केले कॅल्क्युलेशन, 2-4 रुपये वाढवा म्हणले सगळ्यांच्या ह्याच्यात, संपवा विषय कुठं ते भिकाला पैसे गोळा करत बसताय, पैसे आपण भरले हे लक्षात ठेवा. सो इनएफिशियन्सी ऑफ देम इज बीइंग पेड बाय अस. ओके, आता आपण थोडस येऊया आणखीन एका ऑर्गनायझेशन कडे.
रिलायबिलिटी इंडायसिस. आमची एमएससीबी महावितरण नावाची आपली ग्रेट संस्था आहे, त्यांच्यावर बंधन घातलंय राज्य वीज नियामक आयोगानी. दर महिन्याला त्यांनी एक चार्ट पब्लिश करायचा, रिलायबिलिटी इंडायसिस. म्हणजे काय? टोटल कस्टमर्स किती आहेत, किती कस्टमर्सना केव्हा ना केव्हा त्या महिन्यात पॉवर कटला तोंड द्यावं लागलं. हे पॉवर कट म्हणजे गुरुवारचा नाही, हा पॉवर कट म्हणजे 3-4 मिनिटापर्यंत होतो तो नाही, 5 मिनिटापेक्षा जास्त झाला तरच मोजायचा याच्यात. अशा किती लोकांना तोंड द्यावं लागलं, अशा किती घटना घडल्या, अशा प्रकारचा हा आकडा दर महिन्याला त्यांनी पब्लिश करायचा आहे. शेवटच्या फिगर या दिसत आहेत आता जानेवारी 24. त्याच्यानंतरचं अजूनपर्यंत गेल्या 5 महिन्यात आकडेच पब्लिश केले. हे लोक खतराने झपडले. बरं, हे महावितरणच्या वेबसाईटवर जो शोधून दाखवेल हे टेबल, त्याला माझ्यातर्फे रोख 101 रुपयाचं बक्षीस. शोधताच येणार नाही कोणाला, कारण ते अशा जागी ठेवलंय की जेवढ्यांना माहिती आहे तेवढेच बघू शकतात. यात आपण फक्त टोटल राज्याची आकडेवारी बघू. टोटल राज्यामध्ये 13,001 केस घडल्या दिवे जाण्याच्या पूर्ण महिन्याभरात, 13,001. त्याच्यात शेड्यूल नाही, म्हणजे गुरुवार शनिवार वेगवेगळे असतात ते नाही, 5 मिनिटाच्या वर घडलेल्या घटना. आणि किती मिनिटं लोक अंधारात बसले टोटल, 14,06,046 मिनिट, म्हणजे साधारणपणे त्याचे मला वाटतं 22-23,000 तास होते. महाराष्ट्र राज्यातले ग्राहक 22-23,000 तास हे अंधारात बसले पूर्ण महिन्यात, पूर्ण बिल भरून. पुणे स्मार्ट सिटी झालं तर पुणे आपलं. पुण्यात घटना घडल्या 687 आणि टोटल 89,730, म्हणजे जवळपास एक मला वाटतं 1,500 तास पुणेकर पण अंधारात. ही महावितरणची एफिशियन्सी करण्याचं नावच आहे रिलायबिलिटी इंडायसिस, विश्वासार्हतेचे निर्देशांक. ही विश्वासार्ह काय बोलणार आणि काय करणार बंद करा. हा, आता येऊया आमच्या प्रेमळ पीएमसी कडे. वच वच वच, काय झालं? पीएमसीचे प्रॉपर्टी टॅक्स शेड्यूल्स हा एक मोठा विषय आहे. मी त्यांना एक माहिती मागितली मध्यंतरी की 1 कोटीच्या वर ज्यांचा प्रॉपर्टी टॅक्स पेंडिंग आहे, तुम्ही तुमची प्रॉपर्टीची बिल काढून बघा का. हजारांमध्ये मॅक्झिमम, लाखांमध्ये पण नाही, 1 कोटीच्या वर ज्यांचा पेंडिंग आहे त्यांची यादी द्या आणि टोटल किती आहे ते सांगा. ही यादी त्यातले 2 तर इतके भारी आहेत. कोर्ट केस म्हणलं की विषय संपतो बरं का. ही मी गेल्या जवळ 22 वर्ष कोर्टातच बघतोय केस. किती आहे ओडीओ त्यांचा? 305 कोटी एका माणसाचा डीओ आहे, दुसऱ्याचा 260 कोटी आहे. आणि या खाली आता टोटल बघा किती माणसं आहेत. फक्त 2755 कोटी रुपये या इकडं तो वाकला घ्या या बाजून. किती येतो? 685 लोक आहेत फक्त या अख्ख्या पुणे शहरात की ज्यांच्याकडे 2755 कोटी रुपयाचा प्रॉपर्टी टॅक्स थकलेला आहे. 1 कोटीच्या वरचे आहेत प्रत्येक जण किमान, आणि एवढ्यावर भागलेलं नाही बरं का. ते बघा जेवढे मोबाईल टॉवर्स आहेत ना, त्यांचे पण प्रॉपर्टी टॅक्स शेड्यूल आहेत, कारण त्यांचं मनपाचं भांडण चाललंय. ती त्या केसेसमध्ये हायकोर्टात आहेत. आता हायकोर्टात केसेस किती वर्ष पेंडिंग राहू शकतात का? पीएमसी स्पेशल काउन्सिल लावून तिथं आर्ग्यू करायला लावत नाही की या केसेस तातडीने काढा, हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे पैसे किती आहे एवढे आहेत. हे आहेत फक्त 2427 कोटी. आणि हे किती आहेत? 4,000 वर आहेत. 1,061 हे 1,061 ते 650 म्हणून 1,700 लोकांकडं साधारणपणे 6,000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी टॅक्सची थकबाकी आज झालेली आहे.
महापालिकेचं टोटल बजेट वर्षाचं आहे 10,000 6,000 कोटीची प्रॉपर्टी टॅक्सची थकबाकी. बर चाल, हेही बंद करा. मग आमची महापालिकेकडे सोपा उपाय काय असतो? एमनेस्टी स्कीम आणायची. म्हणजे एमनेस्टी स्कीम म्हणजे काय? माफी योजना. तशी त्यांनी आणली. बंद करा, बंद 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 करा. 2002 आणली, एकदा नाही, 2021-22 मध्ये पण आणली. नाही दोन एक पण एमनेस्टी बोलले नाही. खाली 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 हा अजून खाली हा दोनदा आणली योजना. आणि मग त्याचा भरपूर लोकांनी फायदा घेतला. मग मी माहिती मागितली की बाबा घ्या खाली प्रत्येक स्कीम मध्ये किती लोकांनी फायदा घेतला आणि महापालिकेने दंड आणि व्याज माफ केलं याचं महापालिकेला किती भूर्दंड पडला. 2020-21 मध्ये 1,49,683 लोकांनी फायदा घेतला एमनेस्टी स्कीमचा. आणि 21-22 मध्ये 66,454 जणांनी घेतला. किती पुढले महापालिकेचे माफी दिलेले दंड? 267 साधारणपणे 300 कोटी रुपये महापालिकेचे पुढले हे वसुली करण्यामध्ये. ही ज्यांनी आणली त्यांना फायदा नक्की मिळाला. कारण साधारण ही आकडा एकत्र केला तर साधारण तेवढ्या मतांनी विजयी झाले आणलेले. आता मी म्हणलं चला, नाही तेव्हा आम्ही यांना सांगत होतो हे असलं काहीतरी मावळटपणा करू नका, सामान्य माणसाचं धीर खचेल. तो म्हणेल मी का भरायची, मग मी पण नाही भरत, मी बसतो, होऊ द्या, नंतर भरू की आधी तरी जेव्हा एमनेस्टी स्कीम येईल तेव्हा. हे बंद करा. आता 2 नंबर काय? मग मी त्यांना आत्ता विचारलं की चला तुम्ही यांना देऊली ना, ठीक आहे चला देऊन टाकली. आता ह्यातलेच परत किती थकबाकीदार आहे? कडे 21-22 गोष्ट आहे ना, ह्यातले परत किती थकबाकीदार झाले? ऍज ऑफ 31 मार्च 2024 थकबाकीदारांची संख्या बघा. पहिल्या स्कीम मधले 1,36,000 होते ना, त्यातले 56,000 म्हणजे 35% लोक त्यातले परत थकबाकीदार झाले. म्हणजे याला हॅबिच्युअल म्हणतात. आणि दुसऱ्या स्कीम मध्ये तर 60,000 होते, त्यातले 41,000 परत थकबाकीदार झाले. म्हणजे 60% लोक परत थकबाकीदार झाली. याचा अर्थ काय झाला? हॅबिच्युअल लोक आहेत. म्हणले अरे भारी आहे, ह्या नाही पुढच्या पुढच्या नाही पुढच्या 7-8 वर्षात कधीतरी नवीन स्कीम येईल त्यावेळेला आपण भरून टाकू. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही त्यांना परत सांगितलंय की तुम्ही आता चुकून सुद्धा परत आणू नका. आणली तर पहिली अट टाका की नव्याने थकबाकी त्यातला कोणी परत झाला तर त्याला परत तर ती सूट मिळणारच नाही, पण आधीचे जे माफ केले ते पण सगळे ऍड होतील. म्हणून असे आम्ही त्यांना पत्र दिलंय. त्याचं काय होतं पुढे परमेश्वराला माहिती. हे घडत नाही वस्तुस्थिती आहे, पण हे पण आपल्याला कळलं पाहिजे की काय प्रकार चाललेले आहेत. तुम्ही आम्ही मूर्ख आहोत हे लक्षात घ्या. आपण वेळच्या वेळी आपले टॅक्स भरतो, काय तो 100-200 रुपये डिस्काउंट नाही का मिळत 31 मे पर्यंत भरल्याचा. आपला इंटरेस्ट एवढाच 200 रुपये डिस्काउंट मिळतो, काय खुश. आमचे लोक उड्या मारतात 200 मिळाल्याचे. हे त्याच्यापेक्षा हुशार आहेत. काय ते म्हणले टॅक्स थकवायचा नंतर बरोबर येते एमनेस्टी स्कीम. म्हणजे हे फक्त एक तुमच्यासाठी झलक आणली होती. खूप काही गोष्टी आहेत पण मला तेवढं बस झालं. तर अशी परिस्थिती आहे. आणि आता मी सुरुवातीची माफी का मागितले ते सांगतो. कदाचित याचा तुम्हाला खूप त्रास होईल, अरे याच्यामुळे काही लोकांची झोप उडेल, तर त्याच्याकरता मी आधीच माफी मागून टाकली. जसं तुम्हाला त्रास झाला तर मला माफ करा. मी काय विचार केला आहे बघा, प्रत्येक माणसाला नाही स्टॅटिस्टिक प्लेजर असतात. माझी एकट्याची झोप का उडली पाहिजे, सगळ्यांची उडली पाहिजे. आता बसून आता प्रश्न जो मॅडमने विचारला तो पहिला घेतो. पुढं काय हे सगळं कळलं आम्हाला. पुढे काय? पुढे काय म्हणजे आता कुणी प्रॉपर्टी टॅक्स भरायचं नाही. नाही, दोन तीन देतो अजून एक सांगतो. लोन घ्यायचंच असेल तर कमीत कमी 100 कोटीच्या वर घ्या. शांत झोपा, झोप त्यांची उडेल तुमची नाही.
10-20 कोटी सेटल करून टाका, काही प्रॉब्लेम नाही. शेतकरी आत्महत्या करतात त्याचं कोणालाही काही वाटत नाही. कशाला, हे बघा, हे बघा काय आकडे. जप्ती अशी जप्ती आणणार एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांना, त्याच मोठ्या मोठ्या लोकांचे लोन नाही का अशीच आपण सोडून त्यांची आब्रू कशी. सगळे आब्रूचा जो विषय आहे ना तो मोठ्यांना असतो, त्यांची आब्रू चावट्यावर येता कामाची नाही. मध्यमवर्गीयाला ती नसतेच, त्यामुळे आपण उगीच झाकायचा प्रयत्न करतो, आपल्याला तसलं काही नाहीच आहे खरं म्हणजे. त्यामुळे यांची आली तरी चालते. एनिवे, दॅट्स ऑल व्हॉट आय वांटेड टू शेअर. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.